कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेतील वर्ग 1 ते 4 मधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये अंदाजे 17 ते 22% वाढ होणार असून 7,955 अधिकारी कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. महापालिकेच्या आस्थापना मासिक खर्चात 8 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. पिंपरी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी महासभेने सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिली आहे. महापालिकेने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महापालिका नगरपरिषदा नगरपंचायतींना सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात सध्या आनंदाचं वातावरण आहे. वेतन श्रेणी लागू होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे. आणि सातव्या वेतन आयोगाच्या आम्ही स्वागत करतो. ही सर्वप्रथम मागणी करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ आणि आम्हाला साथ देणारे आमचे महापौर, आमचे नगरसेवक, या ठिकाणचे आमदार लक्ष्मण जगताप, महेशदादा लांडगे आणि गौतम चाबुकसार या सगळ्यांनी सर्वप्रथम आमची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली. मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या सोबतच संपूर्ण महाराष्ट्राला वेतन आयोग लागू करून निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रभर आज आनंदोत्सव साजरा होतोय. तसंच हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये होतोय. सर्व लोकप्रतिनिधींचं आम्ही सगळेजण पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने खूप खूप स्वागत करतो.